एकराच्या जमिनी विकतायत हे मिंदे सरकार आहे. माझ्याशी लग्न करा, मी 32 वर्षाचा तरुण आहे. अशा आवाजाच्या मुलाला काय डरकाळी आहे? काय डरकाळी म्हणतात? मालकाचा मुलगा काय वाघाची डरकाळी देतो, त्याला आता मांजर नाही बोलायचं, त्याला बघून म्यावण्याव नाही करायचं, त्या वाघाची डरकाळी काय मारायची. आणि तसं मांजर पण घरात अगर मांजर ठेवली तर गुडलक येतं असं म्हणतात. मग त्याला मांजर बोलवल्यावर, बघितल्यावर म्याव म्याव केलं, तर तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तर मग एवढं झोमलं पण नको होतं ना. आणि तुझा मालकाचा मुलगा काय डरकाळी मारतो का? 32 वर्षाचा तरुण, त्याला विचारलं जातं तुझं लग्न का होत नाही. ही घटना बाई सरकार आहे. अशा मुलाशी कोण लग्न करणार? महाराष्ट्राच्या जमिनी विकतायत हे मिंदे सरकार आहे. माझ्याशी लग्न करा, मी 32 वर्षाचा तरुण आहे. अशा आवाजाच्या मुलाला काय डरकाळी आहे? काय डरकाळी म्हणतात? म्हणून तर प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये विचारतात, बाबा लग्न कोण कधी करणार. त्या महाराष्ट्राला चिंता लागायला लागली आहे की नेमकं ह्याचं लग्न कशाशी होणार, कोणाशी नाही कशाशी होणार हे लक्षात घ्या. त्याला प्रश्न माझं उत्तर कळलं असेल. म्हणून संजय राऊतनी दुसऱ्याच्या प्राण्यावर उपमा दिल्यानंतर एवढा आग्रलेख लिहिण्यापेक्षा माझ्या मालकाच्या मुलाचं लग्न का होत नाही ह्याच्यावर जरा उद्या सामनाचा आग्रलेख लिहावा. स्वतःच्या मालकाच्या मुलाचा कंठ फुटला नाही. घटनाबाई सरकार, घटनाबाई सरकार करत महाराष्ट्रामध्ये फिरतो. पहिलं त्याच्या लग्नाची पहिली चिंता कर आणि त्याच्यावर आग्रलेखली. नाही तर महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरत असताना म्याव म्याव वगैरे आवाज उद्या काढला मग शेमड्यासारखं रडत यायचं नाही. एक तरी लक्षात ठेव. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां